सुरेखात आईच्या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आपण थंडीच्या दिवसामध्ये गुळपापडीची रेसिपी बनवतो तर आज आपण गुळपापडी बघणार आहोत तर गुळपापडी बनवताना आपल्याला याच्यामध्ये दुधाचा किंवा खव्याचा माव्याचा किंवा साखरेचा वापर न करता आपल्याला बनवायचा आहे फक्त तीन इन्ग्रेडियंटमध्ये बनवायचे आहे आपल्याला ही रेसिपी हे तीन इन्ग्रेडियंट आपल्या घरात इझिली अवेलेबल असतात तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी तूप ॲड करायचं आहे तर मी ते अडीचशे ग्रॅम तूप घेतलेले वजनाने धरलं तर अडीचशे ग्रॅम तूप घ्यायचं आपल्याला आणि कपाच्या मेजरमेंटने धरलं तर एक कप तूप घ्यायचं आपल्याला या ठिकाणी तूप सर्वात पहिले आपण आता चांगलं मेल्ट करून घेऊयात तर आता या ठिकाणी तूप मेल्ट झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे तर आपल्याला गव्हाचं पीठ सर्वात पहिले मी या ठिकाणी एक कप पीठ ॲड करते तर पीठ ॲड करताना आपल्याला कंटिन्यूली असं हलवत राहायचं आहे म्हणजे काय होतं की गव्हाच्या पिठाचे गठोळे होत नाही तुपामध्ये एक कप गव्हाचं पीठ मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुपामध्ये अजून एक कप ॲड करूयात आपण आपल्याला कंटिन्यूली असं हलवत राहायचं आहे म्हणजे काय होतं की त्याच्यात गठो नाही राहत आणि मिक्स करायचं आपल्या तुपामध्ये चांगलं तर दोन कप आपण गव्हाचं पीठ या ठिकाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गठोही राहिलेले आहे तुम्ही बघू शकता तर या स्टेजला आपल्याला आता याच्यामध्ये परत अर्धा कप पीठ ॲड करायचं आहे तर टोटली आपण अडीच कप या ठिकाणी पीठ ॲड केलं गव्हाचं ते पण आता अर्धा कप ॲड केलेलं पीठ आपण परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात पीठ तुपामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर याला हळूहळू तुपात तूप सुटायला सुरुवात होते त्याच्यामुळे या ठिकाणी कंटिन्यूली आपल्याला असं हलवत राहायचं आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम आपल्याला एकदम आप आप लो ठेवायची कमी जास्त अजिबात करायची नाही नाही तर खूप जळून जातं आपलं पीठ आणि आपली गुळपापडी बिघडू शकते त्याच्यामुळे या ठिकाणी लो फ्लेमवर आपल्याला सर्व प्रोसेस करायची आहे अडीच कप गव्हाचं पीठ ॲड केल्यानंतर मी या ठिकाणी पाच ते सहा मिनटं कंटिन्यूली असं हलवत प्रोसेस केलेली आहे या ठिकाणी घट्ट झालेलं आहे आपले जे मिश्रण आहेत गुळपापडीचं ते पण आपल्याला आता कंटिन्यूली असं हलवत राहायचं म्हणजे त्याच्यातलं जे तूप आपण ॲड केलेलं आहे ते रिलीज व्हायला सुरुवात होणार आहे मेल्ट व्हायला सुरुवात होणार आहे तर या ठिकाणी मी जे आपलं मिश्रण आहे गुळपापडीचं ते कंटिन्यूली मी दहा मिनटापासून हलवते आहे ते थोडं असं मेल्ट व्हायला सुरुवात झालेलं आहे पण आपल्याला अजून दहा ते पंधरा मिनटासाठी चांगलं खरपूस आणि खमंग भाजून घ्यायचं आहे आपलं जे मिश्रण त्याच्यामुळे काय होतं की गव्हाच्या पिठाचं कलर चेंज व्हायला सुरुवात होईल आणि आपली गुळपापडी खूप छान लागणार आहे तर तुपामध्ये गबाचं पीठ मी पंधरा मिनटं चांगलं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तूप मेल झालेलं आहे आपलं मिश्रण जे आहे ते पातळ झालेलं आहे थोडं त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे हवी आहे तुम्ही बघू शकता असं जे चमच्याने जे पीठ पडतं आहे खाली तर प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे तर या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे तर या ठिकाणी मी वेलची पूड घेतलेली आहे चांगली कुटून घेतलेली बारीक आपण ॲड करूयात जायफळ घेतलेली इथं नॉर्मल जायफळ घ्यायचं जास्त घ्यायचं नाही तर जायफळ ॲड करूयात जायफळाने खूप छान टेस्ट येणार गुळ कापलेला जे इंग्रेडियंट्स आपण ॲड केले याच्यामध्ये ते चांगले मिक्स करून घेऊया जाय मिश्रणमध्ये वेलची पूड आणि जायफळची पूड मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे मिश्रणमध्ये तर या स्टेजला आपण आता गॅस बंद करूयात आपल्याला पाच मिनिटासाठी थंड करून घ्यायचं आहे मग आपल्याला याच्यामध्ये गुळ कालवायचं आहे पण आपल्याला जास्त थंड पण होऊ द्यायचं नाही या ठिकाणी नॉर्मल थंड करायचं आहे फक्त तर पाच मिनटं कंप्लीट झालेली या ठिकाणी आपलं मिश्रण नॉर्मल थंड झालेलं आहे आपल्याला जास्त थंड पण करून घ्यायचं नव्हतं या ठिकाणी आपण आता याच्यामध्ये एक कप गूळ ॲड करूयात तर ज्या कपाने गव्हाचं पीठ मोजलं होतं त्याच कपाने एक कप मी या ठिकाणी गूळ ॲड करते गुळ आपण आता मिश्रणमध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात तर या ठिकाणी जे मिश्रण आपलं थंड आहे त्याच्यामध्ये गुळ व्यवस्थित मेल्ट होऊन जातो तर परफेक्टली असं स्पॅच्युलरच्या सहाय्याने आपल्याला परफेक्टली मिक्स करून घ्यायचं आहे गुळ म्हणजे गुळ पण आपल्या मिश्रण मध्ये चांगला मेल्ट होतो गुळ आपल्याला सर्व मिश्रणमध्ये चांगला एकजीव करायचं चा आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे गुळाच्या ज्या गटोळ्या असतात त्या राहत नाही नाही या ठिकाणी गुळ आपण जेव्हा ॲड करतो तेव्हा आपल्याला किसून ॲड करायचं आहे नाही तर कापून ॲड करायचं म्हणजे गुळ परफेक्टली मिक्स होऊन जातो याच्यामध्ये तर या ठिकाणी मी ताटलेलं तूप लावून घेतलेलं आपण आता तयार झालेलं मिश्रण ॲड करूयात आता आपल्याला हे मिश्रण थंड होण्याच्या आधी आपल्याला पटापट असं सेट करून आहे आपल्याला जी गुळपापडी बनवायची त्याच्यासाठी आपल्याला असं स्प्रेड करून घ्यायचं या ठिकाणी जे मिश्रण तयार केलं होतं आपण ते आपण जे गुळपापडीचं मिश्रण ॲड केलं ते परफेक्टली सेट होण्यासाठी मी ते वाटेचा वापर करते वाटेने आपण व्यवस्थित असं स्प्रेड करून घेऊयात या ठिकाणी तर या ठिकाणी वाटेच्या सहाय्याने मी सर्व मिश्रण चांगलं स्प्रेड करून घेतलेलं आहे तर या ठिकाणी गुळपापडीचं मिश्रण गरम येतोपर्यंतच आपण वड्या कापून घेऊयात नंतर आपण थंड होण्यासाठी ठेवूया म्हणजे इझिली निघतात नंतर थंड झाल्यावर आपल्या वड्या पडत नाही त्याच्यामुळे आपण आता कट करून घेतो या ठिकाणी <laughs> तर या ठिकाणी मी ज्या गुळपापडीच्या वड्या त्या चौकोनी शेप देते तुम्ही या ठिकाणी जे शेडकोणी शेप, शेप जसं आपण शंकर पाहायला देतो तसं पण शेप देऊ शकता या ठिकाणी गुळपापडी आपण थंड होण्यासाठी ठेवली होती परफेक्ट या ठिकाणी थंड झालेली आता गुळपापडी आपण एक एक वडी काढून घेऊया तर बघा आपली या ठिकाणी गुळपापडी तयार झालेली आहे मस्त तुम्हाला मी एक तोडून दाखवते स्ट्रेक्चर खूप छान आलेलं आहे गुळपापडी एकदम मधून पण सॉफ्ट झालेली आपली त्या ठिकाणी तोंडात टाकताच विरगळते अशी टेस्टी झालेली आहे आपली गुळपापडी गुळपापडी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे मस्त स्ट्रेक्चर तर खूपच मस्त आलेलं आहे खायला पण खूपच टेस्टी झालेली आहे तोंडात टाकतच विरघळते मस्त अशी आपण गुळपापडी बनवल्यास थंडीच्या दिवसात तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा घरी तुमची रेसिपी कशी झाली मला एक कमेंटमध्ये कळवा चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून देखील प्रेस करा